पावसाळ्यामध्ये मुलांना नाश्त्यासाठी चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं ते तेवढंच हेल्दी असेल तर आज आपण एक खास रेसिपी घेऊन आलो आहे ती म्हणजे बटाट्याचे टम्म फुगलेले पराठे हे पराठे बनवण्यासाठी आपण ताटामध्ये एक वाटी चाळलेलं गवचं हो चा पीठ घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्याने आपले पराठे हे थोडेसे कुरकुरीत होतात आपण हे सुरुवातीला सर्व मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपाती बनवण्यासाठी पीठ तयार करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला याचं पीठ तयार करायचं आहे या इथे आपलं पीठ तयार करून झालं आहे आता आपण यावरती थोडंसं तेल लावूयात आणि परत एकदा याला मळून घेऊयात आणि हे मळलेलं पीठ एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी पिठाला मोरू द्यायचं आहे तोपर्यंत आपण बटाट्याचा पराठे बनवण्यासाठी जो काही मसाला लागतो तो बनवून घेऊयात त्यासाठी मी तीन हिरव्या मिरच्या त्या अशा कट करून घेतल्यात त्याचबरोबर दहा ते पंधरा लसण्याच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकड्या त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा जिरं घालायचं हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आपला मसाला तयार झाला आहे आता आपण पराठे बनवण्यासाठी बटाटे खिसून घेऊयात आपल्याला दोन बटाटे उकडून घ्यायचेत आणि त्यानंतर ते खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालायचा एक लिंबाचा सॉरी अर्धा लिंबाचा रस घालायचा चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट घालायचं थोडंसंच लाल तिखट आपण यामध्ये घालतो आहे कारण आपण हिरव्या मिरची पेस्ट बनवतो आहे हिरवी मिरची घातली असताना देखील आपण जर त्यामध्ये लाल तिखट घातलं तर त्याने आपल्या भाजीची किंवा बटाट्याच्या ते जे काही आपण स्टफिंग बनवतो त्याची चव ही बॅलन्स होते सर्व साहित्य घालून झाल्यानंतर ते अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं जा। असं जर मिक्स केलं तर मसाला आणि बटाटा हा चांगला एकजीव होतो आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊयात त्यासाठी बनवलेलं पीठ अशा पद्धतीने हातावरती थोडंसं मळून घ्यायचं त्यानंतर हा बनवलेला गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून जे काही आपण स्टफिंग बनवलं आहे ते स्टफिंग यामध्ये घालून घ्यायचं स्टफिंग घालत असताना आपण पिठामध्ये ज्याप्रमाणे पुरण घालतो त्याचप्रमाणे याचं स्टफिंग घालायचं आणि ते आतमध्ये दाबून घ्यायचं त्यानंतर पिठाच्या सर्व कडा आतमध्ये दुमडून घ्यायच्या आणि याला गोळ्याचा आकार देऊन घ्यायचा बघा या इथे आपण स्टफिंग आतमध्ये दाबत पीठ वरती घेऊन त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता हा बनवलेला गोळ्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊयात आणि याचा पराठा लाटून घेऊयात पराठा लाटत असताना तो हलक्या हातानेच लाटायचा कारण आपण यामध्ये बटाट्याचं स्टपिंग घातलेलं आहे आपला पराठा फुटू शकतो बघा आपण हलक्या हाताने पराठा लाटून देखील आपला पराठा कुठेही फुटला नाही आणि हा पराठा खूप जाडसर देखील ठेवायचा नाही आपला पराठा खूप सहज असा लाटता येतोय या इथे आपला पराठा लाटून झाला आहे मी हा पराठा मध्यम आकारामध्ये बनवलेला आहे पराठा लाटून झाल्यानंतर गरम तव्यावरती आपण हा पराठा भाजून घेऊयात पराठ्याची एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण पराठा हा पलटी करून घ्यायचा बघा आपला पराठा खूप छान असा भाजलेला आहे पराठ्याच्या दोन्ही बाजू हलक्याशा भाजत नाही तोपर्यंत आपण यावरती तूप नाही लावणार या इथे आपण एक बाजू भाजून घेतली आता आपण पराठा पलटी करून घेऊयात आणि त्यानंतरच यावरती तूप लावून घेऊयात बघा या इथे आपला पराठा फुगायला लागला आहे आपण यावरती तूप लावायचं आणि पराठा पलटी करून घ्यायचा तूप लावून पराठा पलटी केल्यानंतर आपला पराठा ज्याप्रमाणे पुरणपोळी टम्म फुगते त्याचप्रमाणे आपला पराठा हा टम्म फुगला पराठा दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर दह्यासोबत तो सर्व करायचा या पावसाळ्यामध्ये किंवा ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीचा पराठा नक्की बनवून बघा खूप छान होतो त्याचबरोबर तेवढाच खमंग देखील लागतो पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीचे पराठे किंवा पदार्थ खूप छान असतात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा